हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? फोन सुद्धा घेत नाही आहात, काळजी वाटते हो मला. अहो पण अहो तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही आहात. हो इथे सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही आता घरी याओ लवकर. तुमची तब्येत बरी नसताना का उगीच तुम्ही नाचानाच करताय? हो म्हणते बाबाजी, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. मेघना बरी आहे, इकडेच आलीये. इथे का आली म्हणजे? अहो हे घर तिचं घर नाहीये का? नाही, मी नाही बोलवलं तिला, ती आपणहून आली आणि राहिली माझ्या काळजीपोटी. तुम्ही मला एकटीला टाकून गेलेत, पण पोरीला माया आहे. अहो कधी जाणार हे भूत तुमच्या डोक्यातून? सगळ्या जगापासून तर तुटलेलोच आहोत आपण, आता मला पोरीपासून पण तोडून टाका. सांगते तिला आज परत जायला. मला यायचं तेव्हा या कधी, मी नाही फोन करणार. आई, आई काय म्हणत होते बाबा? ते कधी काही म्हणतात का? फक्त ऑर्डर सोडतात. त्यांनी कधी माझ्या मनाची पर्वा केली? अगं नवऱ्यांकडून पैसा अडका, दागदागिने ह्याची अपेक्षा असणाऱ्या बऱ्याच बायका आहेत गया जगात, पण मला ह्यातलं काहीच नको होतं. एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलता याव्यात, कुठल्याही दडपणाशिवाय मनातलं बोलता यावं, इतकी साधी अपेक्षा होती ग माझी. पण माझ्या आयुष्यात बरोबर उलट घडलं. दडपणाशिवाय एकही क्षण नाही आला ग माझ्या वाट्याला. म्हणूनच तुला आणि आदित्यला पाहिलं ना की जीव शांत होतो माझा. मला नाही, पण माझ्या लेकीला मिळालं ते भाग्य. मेघना, बाबांनी तुला तुझ्या घरी परत पाठवायला सांगितलंय. म्हणजे हे घर माझं नाही काय? नाही ग मेघना, तसं नाहीये, हे घर तुझंच आहे. पण तुला तुझ्या बाबांचा स्वभाव माहितीये ना? त्यांना त्या कुठल्या महाराजांनी सांगितले की 2 महिने तू आदित्यशिवाय एकही दिवस राहायचं नाही, नाहीतर तुमच्यात दुरावा निर्माण होऊन ताटातूट होईल तुमची. आई अगं हा काय वाढेपणा आहे? अच्छा, म्हणजे तेव्हा तुम्ही मला न सांगता आश्रमात गेला होता ते ह्यासाठी? अगं काय ग आई, नाही आई अजिबात नाही, मी तुला एकटीला टाकून कुठेही जाणार नाही. येऊ दे बाबांना. हे बाई, हात जोडते मी तुझ्या पुढे, ह्यांच्याशी आर्ग्युमेंट करण्याच्या फंदात पडू नकोस. हे बघ तू आपली रवाना हो, मी बोलवेन मीनाताईला. काय करू ग मी, माझी अवस्था म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झालीये. हाय. अरे बापरे, काय ग, काय झालंय? बघ ना हे बाबा. काय झालं, ते आले का परत? नाही ते आले नाहीत, पण त्यांचा फोन आला होता आईला, म्हणे मेघनांना परत पाठवून द्या. काय? हो पण का? म्हणे मी जर इथे राहिले तर आपल्यातला दुरावा वाढेल आणि आपली ताटातूट होईल असं सांगितलं त्यांना कोणीतरी. ते मला न सांगता आश्रमात गेले होते ना, तेही याच कारणासाठी. त्यांना काय माहित की आपल्यात भेटीच्या पहिल्या क्षणापासूनच दुरावा आहे,
आणि ताटातुटीकडे जाणारी वाटही आपण आखून ठेवली. डोंट वरी मेघना, हे बघ, तुला आईजवळ थांबायचं असेल तर तुला कोणीही जबरदस्तीने बाहेर काढू शकत नाही, आणि थांबायचं नसेल तर कोणी जबरदस्ती थांबूही शकत नाही. सो रिलॅक्स, ओके? हो. ते तुला माहिती, आज सकाळी घरी एकदम इमोशनल वातावरण झालं होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून माईला विश केलं. आज मदर्स डे आहे ना, तिला रडू आलं का सगळ्यांचं प्रेम बघून? हो, मी असायला हवं होत. हो ना, सगळ्यांनी खूप मिस केलं तुला. खरंच? ए आदित्य, मी माईंना फोन लावून त्यांना विश करते आणि मग तुला फोन करते, चालेल? हो, म्हणजे काय, चालेल ना. तुझा मूड ठीक झालाय ना आता? हो. ओके देन, चल बाय, टेक केअर. बाय, टेक केअर. काय मग आदित्य, आत्ताच आलास ना ऑफिसला? आणि आल्या लव यू, टेक केअर. क्या बात, क्या बात. अरे लव यू कधी म्हणालो रे? मग का नाही म्हणालास? तू बसला होतास ना इथे वेताळा सारखा. हॅलो. हॅलो माई, हॅपी मदर्स डे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कशी आहेस बाळा? मी बरी आहे. आणि आई कशी आहे? आई बरी आहे. आणि बाबा? बाबांची अजून भेटच नाही झाली ना. हो ग हो, आदित्य म्हणाला, अगं काही काळजी करू नकोस, त्यांचा जीव ते रमवतात ना, मग झालं. हो, आज सकाळी आपल्याकडे सगळ्यांनी खूप धमाल केली म्हणे. तुझ्यापर्यंत बातमी पोहोचली वाटत? हो, आदित्यचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं. पण मी सगळी धमाल मिस केली माई. अग, तू आलीस की परत करू हा कार्यक्रम, काय? हो हो हो, नक्की. हा बर, तुमचं काय ठरलं, कधी निघताय तुम्ही? कोण, कुठे जायचंय? असं का विचारतेस? तुझ्याशी काहीच बोलला नाही का आदित्य? नाही, कशाबद्दल? छान, आता हे तू त्यालाच विचार कशाबद्दल ते, मला काही विचारू नकोस. चल ठेवते फोन. हो, अच्छा. कमाल करतो हा मुलगा, काहीच कसं बोलला नाही हिच्याशी. मीच विचारते आता, खूप झालं त्याची नाटक. हॅलो. हा माई बोलते रे. हा बोल ग माई. तू मेघनाला काहीच सांगितलं नाहीयेस का अजून? कशाबद्दल? कशाबद्दल म्हणून काय विचारतोयस? नानाने तुम्हाला ते हॉलिडे पॅकेज दिले ना, त्याच्याबद्दल विचारायचं ठरलं होतं ना. माई कशाबद्दल बोलत होत्या? कुठे जाणार होतो आम्ही आणि कधी? आदित्यलाच विचार म्हणाले, लगेच विचारते. अग माई, माई एक मिनिट. हॅलो. हॅलो आदित्य. हा मेघना. अरे माई मला विचारत होत्या की. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट थांब माई. हा, तू काय सांगितलंयस मेघनाला? मी काहीच सांगितलेलं नाहीये तिला, उलट तिला म्हंटल आदित्यलाच विचार काय ते. एक एक मिनिट, एक मिनिट थांब तू. हा मेघना, माई काय बोलली तुझ्याशी? हा माई मला विचारत होत्या की तुम्ही कधी निघताय, जायचं काय ठरवलं, मग कुठे जाणार होत आपण? आपण एक मिनिट. हा एक मिनिट, एक मिनिट थांब. काय यार माई, तू पण ना. अगं मी काहीच सांगितलं नाही मेघनाला, तू कशाला काय विचारलंस? एनिवे आता दुसऱ्या लाईन वर मेघना आहे, मी तिच्याशी बोलतो आणि मग तुला करतो फोन. हॅलो हॅलो हॅलो, मी मी माई नाही, मी मेघनाच आहे. हॅलो हॅलो. अरे कटच केला. हा हॅलो मेघना. अगं नानांनी परवा मला हॉलिडे पॅकेज बद्दल विचारलं होतं, ते मागे विचारलं होतं ना आपल्याला तेच, पण तुझ्याशी बोलायला वेळच नाही मिळाला. टेन्शन घेऊ नकोस तू, मी काहीच सांगितलेलं नाही आहे त्यांना आणि तुझ्या इच्छेविरुद्ध काहीच होणार नाही. मी संध्याकाळी येतोय ना, तेव्हा बोलूच आपण, ओके? हॅलो, तू बोलत का नाहीयेस मेघना? रागावलीस का? अरे मी कशाला रागवू तुझ्यावर वेडा.
अरे मेघना, समजून तू कित्येक वेळ माझ्याशीच बोलत राहिलायस. नाही अगं. बरं, काय ते ठरवा आणि कळवा आता आम्हाला. बोल तिच्याशी. माई माई फोन ठेव माई. अगं, तुम्हाला मगाचा गोंधळ सांगायचाच राहून गेला. काय झालं? अगं, मी आदित्यला फोन केला होता आणि तेवढ्यात त्याला मेघनाचाही फोन आला. तर त्याने मला सांगितलं, जरा थांब, मी मेघनाशी आधी बोलतो. आणि काय त्या फोन मध्ये झाला गोंधळ कुणाश ठेवू. मेघना समजून माझ्याशीच बोलत होता तो. अय्या माई, तुला आय लव्ह यू वगैरे नाही ना म्हणाला तो? ए वा, असं काही नाही हो म्हणाला तो मला. आणि जेव्हा मी त्याला सांगितलं ना की बाळा, अरे मी माई बोलतेय, मेघना नाही, तेव्हा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. चेहरा बघण्यासारखा झाला होता. माई, तू काय व्हिडिओ कॉलिंग केला होतास? त्याच्यासाठी व्हिडिओ कॉलिंगची गरज नसते बर का अर्जू. मनाला दिसतो चेहरा. बरोबर आहे. नाही पण तुझा चेहरा मात्र आता या कानातल्यांमुळे फारच उत्तम दिसतोय. विजयाने दिलेत बर का? हे बघ, हे बघ. दोघी आहेत, जायचं का? चल ना. आवाज न करता मांजीच्या पावलांनी. हे तू नको मला ज्ञानामृत पाजू. गप्पा तू दरवेस. गप्प बसा. तू शांत बस. गप्प बस. भांडत राहणार. चला ना आता. नाही नाही, चला चला चला. अयो आली वानरसेना. काय देवा. ए ए ए, खाण्यापिण्याचं नाव काढू नका हा. आता जस्ट आवरून बसलोय आम्ही. काय ग, काय लपवत आहे मागे? कुठ? हॅपी मदर्स डे आई. अय्या किती गोड आहे. विजया हे बघ ना. खरंच ग, खूप छान आहे. बघू बघू. माई काय मस्त केलंय ग. हे आत काय लिहिलंय वाच बघू. हो, माझ्या खट्याळ आईस मयू. वाच ना पुढे आई. तुझा खट्याळपणा आणि तुझं हसणं मला खूप आवडतं. आय लव्ह यू मयू. माझं सोनं ते किती गड मस्त. अगं तिकडे काय बघतेस आई? इकडे बघ ना. अय्या हे बघ. अरे वा, किती छान केलंयस पल्लव. बघितलं अर्जू ह्या किती मस्त आहे. बाई बघा ना. प्रिय आई, तुझ्या डिसिप्लिन मुळेच आम्हाला रँक्स मिळतात. थँक्यू. आय लव्ह यू आई पल्लव. अगो मजक कसं ग मजके. थँक्यू पल्लव. अय्या तू पण. साक्षी किती छान केलंयस ग. प्रिय आईस, मला मोठेपणी तुझ्यासारखी शहाणी आणि हुशार व्हायचं आहे. कसं ग मजते. अर्जू, आपण ना हे डे ते डे ह्यांना असं फॅड वगैरे म्हणतो, पण मुलांमुळे आनंद मिळाला की नाही आपल्याला? खरंच आपल्याला असं वाटत असतं की आपणच आपल्या मुलांवर खूप प्रेम करत असतो, पण आपली मुलं पण आपल्यावर तेवढंच प्रेम करत असतात. बरं बरं, आमचे रिटर्न गिफ्ट द्या आता. हो, आमचं गिफ्ट. आमचं गिफ्ट दे ना प्लीज. गिफ्ट झालं का? आलात का परत मूळ पदावर? तुझाही प्रेमाचा उमाळा संपला वाटतं इतक्यात. हा काय कंजूस आहे. अगं माई, अगदी रिटर्न गिफ्ट मागितलं म्हणून काय झालं? मी तयारी केली बरं का रिटर्न गिफ्टची. कुठे आहे? कुठे? फ्रीज जाऊन उघडा. जा, फ्रीज मध्ये गंमत ठेवले तुमच्यासाठी. पळा 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 लवकर. केवढा गोंधळ झाला. असलं टेन्शन आलं ना मला की जेव्हा कळलं फोनवर मेघना नाही माई आहे. पण तू काय असं बोलून गेलास का चुकून? नाही नाही, लकीली माईला आपल्यातलं काही कळेल किंवा तिला संशय येईल असलं काही बोललो नाही. अरे यार, पण टेन्शन तर येणारच ना. हो ते आहेच. अरे पण हा सगळा काय प्रकार आहे?
हॉलिडे पॅकेजचा आपल्या घरी गोंधळ झाला ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी नाना मला म्हणाले की मेघनाची परीक्षा आता संपली आहे आणि गोंधळाचाही कार्यक्रम झालाय, तर तुम्ही दोघे 4 दिवस कुठेतरी जाऊन या. ओ मी हो नाही म्हणालोय मेघना, सांगतो म्हणालोय. बस एवढंच, आता सगळं तुझ्यावर आहे. तू जाऊया म्हणालीस तर जाऊया, विल टेक अ ब्रेक. 2 मित्र ट्रेकवर जातात ना, तसं जाऊ शकतो आपण. आपल्या पहिल्या ट्रिप सारखं नाही होणार, आय प्रॉमिस. बट डिपेंड सर, तुला नसेल जायचं तर तसं सांग मला. घरच्यांना काय मी मॅनेज करेन काहीतरी सांगून. मला थोडासा वेळ दे प्लीज. मेघना कधी येणार आहे ग? कोणास ठाऊक, त्याचा बाबाजी परत निघून गेलेत ना. निघून गेलेत म्हणजे? त्यांच्या घरी चोरी झाली ना, तरी घराला कुलूप लावून निघून गेले. कुलूप लावून नाही ग गेले, मेघनाची आई इथेच आहे. काय कमाल आहे यांची, म्हणजे त्यांना एकटीला घरी टाकून जाणे इतपत काय महत्वाचं काम आहे? आणि गेलेत कुठे हे? ते परत कुठल्या तरी बाबाजींच्या मठात गेलेत. काय? हा म्हणजे बाबाजी म्हणजे दुसरे कुठले तरी महाराज. आणि का म्हणे? ते म्हणे काहीतरी उपाय सांगणार आहे त्यांना, म्हणजे यांचा गेलेला सगळा माल आहे ना तो चोर स्वतःच आणून देणार आहे यांना. मला काही कळतच नाही, काही वेड बीड लागला का लोकांना? तुम्ही हसताय काय? नाना ही गोष्ट हसण्यावर नेण्यासारखी नाहीये. हे डॉक्टरांशी बोलायला हवं, काहीतरी करायला हवं. जर का चोरांना असा पश्चाताप होणार असेल तर हवेत कशाला पोलीस स्टेशन वगैरे? याचे महाराजांचे मठ स्थापन करू ना आपण. अरे पण अमित दादा, तू काय इतका भडकतोय? तू नव्हतीस त्या दिवशी इथे, आम्ही बसलो होतो. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी करत. आणि काय तर म्हणे ते भानावर यावेत म्हणून? नाना हे लाड जर का वाढत गेले ना तर आपल्या सगळ्यांना बाबाजींच्या मठात जावं लागेल एक दिवस. काहीतरी जालिम उपाय करायला हवा. हो, आणि मला असं वाटतं ना की मेघनाच्या बाबांच्या दृष्टीनेच आपण काहीतरी करायला हवं. म्हणजे आधी कसं की ते गजर करायचे, नाव घ्यायचे, तोपर्यंत ठीक होत. पण आता काय, तर मेघनाने घरी यायचं नाही, चोर चोरी केलेला माल आपण होऊन परत आणून देण्याचा चमत्कार होईल. वेडेपणापर्यंत जाईल ही लेवल. मला सिरियसली असं वाटतं ना की त्याच्या आत आपण काहीतरी करायला हवं. अगदी बरोबर आहे, म्हणूनच डॉक्टर मेंधव्यांशी बोललो मी. ते म्हणतात की ते पैसे प्रकरणामुळे सगळ्यांशी खूप कट ऑफ आयुष्य जगलेत ते. त्यांना 4 भल्या माणसांमध्ये भरल्या आनंदी घरामध्ये आणायला हवं. नाना सरळ सरळ सांगा ना, म्हणजे आपल्या घरात घे चहा. काय ग मेघन, रिझल्ट कधीपर्यंत लागेल ग? काय माहित नाही ग, पण जून एंडला लागेल बहुतेक. आहे ना, आणखी 1 वर्ष हा हा म्हणता निघून जाईल. बर, पुढे काय करायचं ठरवलंयस? एवढ्या लांबचं काही ठरवत नाही मी, रादर काही ठरवणंच सोडून दिलंय. आपण ठरवतोय आणि घडत भलतच. काय ग मेघना, निराश माणसासारखं काय बोलतीयस? अगं तसं नाही ग आई, पण आता आपल्याला कुठे माहिती असतं उद्या काय होणार आहे. बघ ना, आता चोरी झाली. आपण कधी कल्पना तरी केली होती का या गोष्टीची? तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चाललेला दिसतोय. कसला विचार करतीयस? अगं आदित्य म्हणतोय की 4 दिवस बाहेर फिरायला जायचंय. नाना हॉलिडे पॅकेज देणार आहेत. हो ग बाई, छानच आहे की. जा जा जाऊन या. आणि कमालच आहे हं तुझी, एवढी छान बातमी तोंड पाडून काय सांगतेस? तोंड पाडून नाही ग.
हॅलो, बोला. बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. होय आहे, इथेच आहे. हे बघा, मी तुमचा निरोप सांगण्याचं काम केलंय, पण मी तिला इथून जा म्हणून सांगणार नाही. हो कमालच करताय तुम्ही. हो लेक आहे माझी ती, तिला काय घरात ना हकलून देऊ? आई फोन दे इकडे, फोन दे. बाबा मी बोलतीये. ऐका, तुम्ही जोपर्यंत इथे येत नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही आईला सोडून. आणि तुम्ही जितके दिवस जाल ना तितके दिवस मी इथे येऊन राहणार आहे आईजवळ. आणि माझ्या सासऱ्याचे सपोर्टच करतील मला. नाही मला काय ऐकायचंच नाही. बाय. हॅलो. अहो पण अहो काय ग? काही नाही, येत आहेत म्हणे.